राणेंनी अरेरवीची भाषा केली आणि पोलीस ठाण्यात तक्रार करणार असं वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे. माझे काका श्रीधर नाईकांची हत्या झालेली, त्यात राणे मुख्य आरोपी होते. आमदार वैभव नाईक यांचा नारायण राणे यांच्यावर हा निशाणा आहे. नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे. वैभव नाईक हे ठाकरे गटाचे स्थानिक आमदार आहेत आणि ते आता पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार करणार आहेत. त्याचबरोबर माझे काका श्रीधर नाईक यांची हत्या झालेली आणि त्यात राणे मुख्य आरोपी होते असं देखील वैभव नाईक म्हणाले. काल राजकोट किल्ल्यावर ठाणे ठाकरे गटाचे सगळेच समर्थक, त्याचबरोबर नारायण राणे समर्थक यांच्यामध्ये राडा झालेला होता आणि त्यानंतर आता आपण तक्रार दाखल करणार असल्याचं वैभव नाईक म्हणाले. गुन्हे आमच्यावर नोंद होतील याची आम्हाला जाणीव आहे. अशा गुन्ह्यांना आम्ही भीक घालणार नाहीत. राणेंनी खरं तर अरेरावीची भाषा केली आहे. मी आता पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहे की राणेंनी आम्हाला घरात घुसून आम्हाला मारून टाकतील म्हणून सांगितलं. या अरेसुद्धा माझे काका कैलास श्रीधर नाईक यांचीसुद्धा अशीच हत्या झाली होती आणि त्यांच्यामध्ये राणे मुख्य आरोपी होते आणि त्या धरूनच या ठिकाणी आम्ही पण पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल करणार आहोत. निश्चितपणे जर ज्यांचा बॉस सागर बंगल्यावर असल्या बसल्यामुळे आम्हाला न्याय मिळणार हे आम्हाला माहिती आहे.